मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी पाठ आठवा प्रियबाई यावरील स्वाध्याय। प्रियबाई यामध्ये हा जो पाठ आहे यामध्ये काय आहे सांगू शकतात का तुम्ही? तर प्रियबाई हा जो पाठ आहे तो एका मुलीने तिच्या तिची जी त्यांची जी गुरुजी आहे किंवा त्यांचे जे शिक्षक आहे त्यांच्यासाठी काय केलेलं आहे त्यांच्यासाठी एक पत्र लिहिलेलं आहे वर त्यावरचेच प्रश्न उत्तर आता आपल्याला बघायचे। तर चला बघूया। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे? काय आहे मग पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव? उत्तर, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने आहे। काय आहे? उर्मिला माने। प्रश्न दुसरा, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले? उत्तर, माझा पत्ता यामध्ये पत्र लिहिणाऱ्या मुलीने तिचे नाव लिहिले आहे। तर तुम्ही कशावरून ओळखले की पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? माझा पत्ता। माझा पत्ता म्हणजे जो पत्र लिहितो त्याचा पत्ता जिथे लिहिलेला असतो तिथून आपण पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव शोधले। प्रश्न तिसरा, उर्मिला आनंदाने का उडाली? सांगा बरं मग का उडाली उर्मिला आनंदाने? उत्तर, टीव्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली व त्यात उर्मिलाला आवडणाऱ्या शिक्षिकांचे नाव उर्मिलाला दिसले म्हणून उर्मिला आनंदाने उडाली। का उडाली उर्मिला आनंदाने? कारण की तिने टीव्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी बघितली व त्यामध्ये तिला सर्वात जास्त ज्या शिक्षिका आवडायच्या त्यांचं नाव त्या तिला उर्मिलाला त्या वितरणाच्या जी लिस्ट होती त्यामध्ये दिसलं म्हणून काय झालं? म्हणून उर्मिला आनंदाने उडाली। प्रश्न चौथा, उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे? सांगा बरं उर्मिला सध्या कोणत्या पत्रात सॉरी कोणत्या वर्गात शिकत आहे? उत्तर, उर्मिला सध्या पाचव्या वर्गात शिकत आहे। प्रश्न पाचवा, उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत? कुठल्या वर्गाच्या ज्या आठवणी आहेत त्या उर्मिलाने पत्रातून कळवल्या आहेत सांगता येईल का तुम्हाला? उत्तर, उर्मिलाने तिसऱ्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत। प्रश्न सहावा, उर्मिलाचे बाईच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते? कुठल्या वाक्यावरून कळते की उर्मिलाचे बाईच्या घरी येणे जाणे होते? उत्तर, तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झाला आहे त्याला फुलं येऊ लागली का? या वाक्यावरून उर्मिलाचे बाईच्या घरी येणे जाणे होते हे कळते। तर हा होता प्रियबाई यावरील स्वाध्याय। हा स्वाध्याय तुम्हाला तुमच्या CW व HW मध्ये लिहायचा आहे। तसेच हे सर्व तुम्हाला पाठ करायचे। थँक्यू।